नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडच्या अध्ययनासाठीचे मूल्यांकन ह्या पेपरमधील केंद्रीय प्रवृत्तीचे दुसरे परिमाण मध्यगा किंवा मध्यांक कशा प्रकारे काढतात याविषयी माहिती मिळवणार आहोत सुट्या किंवा वर्गीकृत नसलेल्या प्राप्तांकांचा मध्यांक काढणे मी प्राध्यापक एम आर जोशी श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया सुट्या किंवा खुल्या प्राप्तांकांची मध्यगा का कशी काढतात आता मध्यगा का काढण्याची कृती या ठिकाणी दिलेली आहे पहिल्यांदा दिलेले प्राप्तांक चढत्या किंवा उत्तरत्या क्रमाने लिहून घ्या त्याच्यानंतर दुसरी स्टेप दिलेली आहे त्यानंतर एकूण संख्या मोजून घ्या व एन बरोबर नमूद करा त्याच्यानंतर तिसरी कृती अशी आहे की एन प्लस वन डिवायडेड बाय टू ह्या सूत्रानुसार मध्यगा असलेल्या अंकाचा क्रम आपल्याला शोधायचा आहे आणि हा क्रम जर पूर्णांकात असेल तर त्या क्रमांकाची संख्या ही त्या श्रेणीची मध्यका किंवा मध्यांक असणार आहे मध्यगेला इंग्रजीमध्ये मिडियन असे म्हणतात जर पूर्णांकात हा क्रम आला तर त्या क्रमाची संख्या किंवा तो क्रम दर्शवणारी संख्या ती त्या श्रेणीची मध्यका किंवा मध्यांक असते पण जर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकात आला असेल तर दशांश चिन्हाच्या आधी आलेल्या क्रमांकाची संख्या व त्या पुढची संख्या यांची सरासरी काढावी लागते आणि ही सरासरी काढली म्हणजे संबंधित मालिकेचा किंवा श्रेणीचा मध्यांक आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आता समजा तुमचा त्या ठिकाणी क्रम आला पाच तर पाचव्या क्रमांकाची संख्या ही त्या ठिकाणी मध्यगा असणार आहे पण जर समजा तुमचं त्या ठिकाणी अपूर्णांकात संख्या आली उदाहरणार्थ सात दशांश पाच अशी जर आली तर सातव्या क्रमांकाची संख्या आणि त्याच्या पुढच्या आठव्या क्रमांकाची संख्या या दोन्हींची सरासरी म्हणजे त्या ठिकाणी मध्यगा असणार आहे आता एक उदाहरण आपण इथे पाहूया उदाहरण असं दिलेलं आहे खाली दिलेल्या प्राप्तांकांची मध्यगा काढा या ठिकाणी प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत काय काय दिलेलं प्राप्तांक अठ्ठ्याहत्तर त्रेपन्न पासष्ट चौतीस पंचेचाळीस साठ छप्पन चौवेचाळीस आता हे प्राप्तांक म्हणजे चढत्या किंवा उत्तरत्या क्रमात नाही आहेत तर पहिल्यांदा ते चढत्या किंवा उत्तरत्या क्रमाने आपल्याला लिहून घ्यायचे आपण ते काय करूया चढत्या क्रमाने मांडू चढत्या क्रमाने मांडल्यानंतर चौतीस चौवेचाळीस पंचेचाळीस त्रेपन्न छप्पन साठ पासष्ट अठ्ठ्याहत्तर असा क्रम आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आता एकूण जर त्या ठिकाणी संख्या आपल्याला मोजायच्या असतील तर त्या आपण एन ह्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखवायच्या एन बरोबर आठ जसं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण संख्या किती आहेत आठ म्हणून आपल्याला या ठिकाणी बरोबर आठ असं दाखवावं लागतं आता तिसऱ्या स्टेपला सूत्राचा वापर करायचा आहे पहिल्यांदा चढत्या क्रमाने लावायचं चा, त्याच्यानंतर एकूण संख्या किती ते मोजायच्या त्यालाच आपण एन बरोबर किती आहे ते नमूद करायचं आणि तिसऱ्या ह्याच्यात सूत्राचा वापर त्या ठिकाणी करायचा मग आता या ठिकाणी सूत्र काय की मध्यगा असलेल्या संख्येचा क्रमांक मध्यगा नाही मध्यगा असलेल्या संख्येचा क्रमांक बरोबर एन प्लस वन डिवायडेड बाय टू आता इथे आठ आला आहे पण आठ आल्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं आठ अधिक एक भागिले दोन असं केलं आणि हे जर आपण केलं तर या ठिकाणी काय उत्तर आलं तर नऊ भागिले दोन आणि उत्तर काय आलं चार पॉईंट पाच आता हा, हा जो क्रमांक आहे हा दशांशात आलेला आहे आणि या दशांशामध्ये पहिली संख्या आहे चार म्हणून चौथ्या क्रमांकाची संख्या आणि त्याच्यानंतर येणाऱ्या चौथ्या क्रमांकानंतर पाचव्या क्रमांकाची संख्या यांची सरासरी म्हणजे त्या ठिकाणी मध्यगा होय या ठिकाणी सूत्रे पहा बरोबर चौथ्या क्रमांकाची संख्या अधिक त्या पुढील संख्या भागिले दोन मग आता आपण त्या याच्यातलं पाहायचं तर या ठिकाणी ही आहे चौथ्या क्रमांकाची संख्या आणि त्याच्यानंतर ही आहे छप्पन पाचव्या क्रमांकाची संख्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची संख्या आपल्याला मिळाली त्रेपन्न आणि छप्पन त्रेपन्न आणि छप्पन या दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्रेपन्न आणि छप्पन त्रेपन्नचा क्रमांक किती आहे चार आणि याचा पाच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची संख्या यांची सरासरी आपण काढायची आता इथे सरासरी या ठिकाणी काढलेली आहे पहा काय काढले त्रेपन्न अधिक छप्पन भागिले दोन किती आलं एकशे नऊ भागिले दोन आणि उत्तर किती आलं चोपन्न पॉईंट पाच हीच मध्यगाय त्या श्रेणींची किंवा त्या मालिकेची ही मध्यगा आहे त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया ही मध्यगा आपण या ठिकाणी काढली चोपन्न पॉईंट पाच आणखीन एक उदाहरण त्या ठिकाणी पाहू दुसरं उदाहरण असं आहे खाली दिलेल्या प्राप्तांकांची मध्यगा काढा प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत अठ्ठावीस चाळीस अडोतीस चौतीस बावीस बारा पस्तीस पंचेचाळीस तीस आता यांना काय करावं लागेल सुरुवातीला आपल्याला चढक्या चढत्या क्रमाने मांडून घ्याव्या लागतील मांडल्या आपण बारा, बारा बावीस अठ्ठावीस तीस चौतीस पस्तीस अडोतीस चाळीस पंचेचाळीस असं चढत्या क्रमाने मांडल्या त्याच्यानंतर आपण ह्या संख्या मोजायच्या आहेत आपल्याला किती येते वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन बरोबर किती आलं नऊ किंवा नाही तर आता बरोबर नाईन आल्यानंतर तिसऱ्यांदा तिसऱ्या स्टेपला सूत्राचा वापर करायचा आहे सूत्र असं एन प्लस वन डिवायडेड बाय टू म्हणजे मी इथं डायरेक्ट लिहिलं एन प्लस वन डिवायडेड बाय टू म्हणजे नऊ अधिक एक भागिले दोन घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय उत्तर आलं दहा भागिले दोन बरोबर पाच म्हणजे पाचव्या क्रमांकाची संख्या ही जी आहे ती मध्यगा असणार आहे आता हे चढत्या श्रेणीत मांडलेले जे आहेत क्रमांक ते आपण असे मांडले होते बारा बावीस अठ्ठावीस तीस चौतीस पस्तीस अडोतीस चाळीस पंचवीस आहे तर याच्यामध्ये पाचव्या क्रमांकाची संख्या जी आहे ही पाचव्या क्रमांकाची संख्या इथे आहे ही पाचव्या क्रमांकाची ती कोणती आहे चौतीस आहे म्हणून मध्यगा किती आली चौतीस आली तर अशा प्रकारे आपल्याला सुट्या प्राप्तांकाची मध्यगा त्या ठिकाणी काढता येते आता मी इथे काही स्वाध्याय प्रश्न दिलेले आहेत खाली दिलेल्या प्राप्तांकांच्या मध्यगा काढा पहिलं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे अठरा सात वीस अकरा सतरा वीस सोळा पंधरा त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे चोपन्न पंचेचाळीस सत्त्याऐंशी पासष्ट चौतीस तिसरं उदाहरण दिलेलं आहे पंचवीस सदुसष्ट चोपन्न तेहतीस अठ्ठावन्न वीस चौसष्ट शहात्तर चौवेचाळीस पन्नास चौथं उदाहरण दिलेलं आहे अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न एकवीस त्याच्यानंतर पाचवं उदाहरण दिलेलं आहे पासष्ट त्रेचाळीस चोपन्न शहात्तर सत्तावन्न तेहतीस बावन्न अठ्ठावीस ऐंशी शेहेचाळीस सत्तावीस चौऱ्याऐंशी तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हे उदाहरणं सोडवायची आहेत दिलेल्या कृतीनुसार सुटवायची सुरुवातीला चढत्या क्रमात लिहून घ्यायच्या त्याच्यानंतर एकूण संख्या किती आहेत ते काढायचं त्याच्यानंतर एन प्लस वन भागिले दोन डिवायडेड बाय टू ह्या सूत्राचा वापर करायचा जर पूर्णांकात आला तर ते पूर्णांक दर्शवणारा क्रम कोणता आहे तो पाहायचा म्हणजे ती त्या मालिकेची मध्यगाजारी आणि जर अपूर्णांकात आला असेल तर अपूर्णांकातला पहिली पहिला जो क्रम आहे तो आणि त्याच्यानंतर येणारी क्रमाने संख्या यांची सरासरी काढायची आणि जी सरासरी आली ती सरासरी म्हणजे त्या मालिकेचा मध्यांक किंवा मध्यगा होय मध्यगेला इंग्रजीमध्ये मीडियन असे म्हणतात तर अशा प्रकारे आज आपण सुट्या प्राप्तांकांची किंवा खुल्या प्राप्तांकांची मध्यगा किंवा मिडियन कशी काढतात ही माहिती आपण पाहिली धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष